नमस्कार मी तुमचा मित्र डॉक्टर विजय महाडिक आज खऱ्या अर्थानं आपण खूप वेगळ्या विषयावरती चर्चा करणार आहोत ते म्हणजे दूध कोणतं चांगलं कदाचित तुम्हाला असं वाटलं असेल की मी कुठल्याही कंपनीचं आज ब्रँडिंग करेल की म्हणजे चितळेचं गोकुळचं किंवा महानंदाचं किंवा गोवर्धनचं तर किंवा कुठल्या कंपनीचं चा दूध चांगलं आहे या विषयावरती चर्चा करत असेल तर तसं बिलकुल नाही आहे मी कोणत्या प्राण्याचं दूध चांगलं किंवा कुठल्या प्राण्याचं दूध आपण प्यायला पाहिजे तर त्या विषयासाठी आज आपण चर्चा करणार आहोत काही लोक गाईचं दूध पितात काही लोकं म्हशीचं दूध पितात राजस्थानमध्ये जर आपण गेलो तर उंटिणीचं दूध पिणारी पण बरीच लोकं आहेत काही लोक घोड्याचं आणि गाढवाचं दूध औषधासाठी म्हणून पण पिणारी लोक आहेत किंवा काही लोक मेंढीचं दूध पिणारी लोक आहेत आणि गरीब लोकांच्यामध्ये जर बघितलं तर शेळीचं दूध पिण्यासाठी किंवा चहासाठी वापरणारीसुद्धा बरीच मंडळी आपल्याला पाहायला मिळतील तर व्यवहारामध्ये किंवा आयुर्वेदानुसार कोणत्या प्रकारचं दूध असतं तर आयुर्वेद आठ प्रकारचं दूध सांगतं आठ कुठली प्राणी आहेत किंवा कुठल्या प्राण्यांचं आपण दूध पिऊ शकतो किंवा कुठल्या प्राण्यांचं दूध प्यायला पाहिजे किंवा कोणत्या प्राण्यांचं दूध आहे आणि कुठल्या प्राण्यांच्या दुधाचे काही गुणधर्म आहेत तर त्या संदर्भात आयुर्वेद ज्या आठ प्राण्यांचं दूध सांगतं तर ते आठ प्राणी कुठले आहेत एक पहिलं म्हणजे गायी आहे म्हैस आहे एक खूरवाले प्राणी म्हणजे त्याच्यामध्ये घोड्याचं आणि गारवाचं दूध येतं हत्तीनीचं दूध आहे स्त्रीचं दूध आहे त्यानंतर शेळीचं दूध आहे मेंढीचं दूध आहे उंटिणीचं दूध आहे अशा पद्धतीनं आठ प्राण्यांचं दूध आयुर्वेद सांगितलं जातं तर त्यातलं पहिल्या प्राण्याचं दूध आपण बघू ते, ते म्हणजे गाईचं दूध बघू आपल्या हिंदू धर्मामध्ये आणि हिंदू संस्कृतीमध्ये ज्या गायीला किंवा ज्या प्राण्याला आपण तेहतीस कोटी देवांचं आदिस्थान सांगितलेलं आहे तर त्याच पद्धतीनं गायीचं खरंच तेत्तीस कोटी किंवा तसे गुणधर्म आपल्याला गायीच्या दुधामध्ये आहेत म्हणजे गायीचं दूध हे आजन्मसात्म्य आहे अगदी लहान मुलापासून आपल्या वयाच्या शेवटच्या श्वासापर्यंत गाईचं दूध हे चालू शकतं अशा पद्धतीने इतकं सात्म्य किंवा इतकं चांगलं हे दूध आहे गाईचं दूध हे हलकं असून पचायला हलकं आहे आणि आपल्या सात धातूंचं पोषण करणारं आहे म्हणजे रस रक्त मांसमेद मज्जा शुक्र हे जे सात धातू आहेत या सात धातूंना तयार करून त्यांचं पोषण करणारं दूध हे गाईचं दूध आहे आणि आपल्या शुक्राला शुक्राचं आणि डोळ्यांचं बळ वाढवणारं असं दूध आहे बुद्धीला चालना देणारं असं दूध हे गाईचं दूध आहे यानंतर म्हैशीचं दूध आहे म्हशीचं दूध गायीपेक्षा थोडंसं पचायला जड असून गुरु आहे स्निग्ध आहे जर आपण फॅट बघितली तर गाईच्या दुधाची फॅट हे साधारणपणे अडीच ते साडेचारपर्यंत असते आणि म्हशीचे जर आपण बघितले तर साडेपाच ते अगदी पंधरापर्यंत फॅट हे म्हशीच्या दुधाचे असते म्हणजे तेवढं तूप हे म्हशीच्या दुधातून मिळतं परंतु म्हशीचं दूध हे गायीच्या दुधापेक्षा थोडंसं पचायला जड आणि धातूचं पोषण जरी जास्त करत असलं तर बऱ्याच वेळा याच्यामुळे आपल्याला गॅसेच्या तक्रारीसुद्धा म्हशीच्या दुधामुळे होतात पण ज्या लोकांना भस्मक रोग जर झालेला आहे म्हणजे भस्म्या आपण म्हणतो की याला भस्म्या झाला आहे म्हणजे हे हो लय खातोय तर अशा लोकांसाठी म्हशीचं दूध किंवा म्हैशीचं दूध हे अतिशय उत्तम आणि अतिशय चांगलं आहे ज्या लोकांना रात्रीची झोप लागत नाही ज्या लोकांना निद्रानाशाचा त्रास आहे अशा लोकांनी जर रोज रात्री म्हशीचं दूध एक ग्लास जर पिलं तर अशा लोकांचा रात्रीच्या निद्रानाशाचा त्रास आहे तो निश्चितच चांगल्या पद्धतीने कमी होऊन जाईल जे लोक सारखे सारखे खात असतात तर अशा लोकांची भूक मारण्यासाठी किंवा भूक कमी करण्यासाठी म्हशीचं दूध प्यायला दिलं जातं म्हशीचं दूध गायच्या दुधापेक्षा जरी जड असलं तरी बुद्धीसाठी म्हशीच्या दुधापेक्षा गाईचं दूध चांगलं असतं यानंतर आयुर्वेद सांगतं किंवा किंवा वाग्भटाचार्य सांगतात की शेळीचं दूध खरं म्हणजे ज्यावेळेस एखादं लहान मुलं आहे आणि लहान मुलाची मुला जर आई मेली आणि त्याला किंवा आईचं दूध जर त्या बाळाला कमी पडत असेल तर त्याच्यासारखीच दुसरी दाई बघावी आणि जर दाई नसेल तर त्याला जर कुठलं दूध द्यायला आयुर्वेदानं सांगितलं तर ते शेळीचं दूध सा, द्यायला सांगितलं आहे कारण तुम्ही जर शेळी बघितली तर शेळी हे दिवसभर फिरत असते आणि जो मिळेल तो पाला खात असते म्हणजे अगदी येड्या बाबळीपासून किंवा बोराटेच्या पानांच्यापासून पिपर्णींच्या पानांच्यापर्यंत तिला जे काय मिळत रा मिळेल ते सगळं ती खात असते त्यामुळं गाईचं दूध हे पचायला अतिशय हलकं लहान मुलांच्यासाठी सगळ्यात चांगलं आणि चाल थोडंसं वात वाढवणारं जरी असलं तरी डोळ्यासाठी आणि आपल्या शरीरासाठी चांगलं हे शेळीचं चा दूध असते आणि सगळ्या रसांनी युक्त म्हणजे मधुर मधूर अमलवण कटूतिक्त कशाय अशा सगळ्या सहा रसांनी युक्त असं हे शेळीचं दूध असतं यानंतर आयुर्वेद सांगतं की स्त्रीचं दूध स्त्रीचं म्हणजे आपण आपल्या आईचं दूध पित असतो तर त्या आईच्या दुधाचे काय गुणधर्म आहेत तर हे खरं म्हणजे मी सांगायची आवश्यकता नाही की आपल्याला आईच्या दुधाचं महत्त्व किंवा गुणधर्म परंतु पहिल्या सहा महिन्यामध्ये म्हणजे आपला जन्म झाल्यानंतर सुरुवातीचे सहा महिने पूर्ण होईपर्यंत बाळाला फक्त आणि फक्त स्त्रीचं दूध किंवा त्याच्या आईचंच दूध द्यायला पाहिजे इतर म्हणजे आता डोळे येण्याचे साथ चालू झाले आणि अशा ज्या लोकांना डोळ्याचा त्रास असेल किंवा डोळे आले असतील कंजेक्टिवायटिस झाला असेल तर अशा लोकांच्या डोळ्यामध्ये जर आई स्त्रीच्या दुधाचे दोन दोन थेंब टाकले तर त्याचे जे डोळे आलेले असतात तर ते निघून जातात बाहेरच्या देशामध्ये दे स्त्रीचं दूध विक्रीलासुद्धा घेतलं जातं किंवा दिलं जातं काढलं जातं तर अशा पद्धतीनं स्त्रीचं दूध हे डोळ्यांसाठी आणि आपल्या संपूर्ण शरीरासाठी खूप चांगल्या पद्धतीनं हितकर आहे आता यानंतर आयुर्वेद सांगतं ते म्हणजे उंटिणीचं दूध उंटिणीसुद्धा उन्हामध्ये दिवसभर फिरत असते उंट आणि उन्हाचा उंटावर उंटाचा आणि जास्त संपर्क येतो जास्त चालणं येतं आणि पाणी हे उंट कमी प्रमाणात पितो तर उंटाचं दूध जे आहे ते थोडंसं खारट आणि तिखट चवीचं असतं आणि बाकी शरीराचं वात आणि कफ कमी करण्यासाठी ज्या लोकांना दम्याचा त्रास आहे किंवा राजक्षमा म्हणजे टिबीचा त्रास आहे तर अशा लोकांसाठी उंटिणीचं दूध हे चांगलं असं समजलं जातं यानंतर हत्तीचं दूध कदाचित आपण बघितलं नसेल पण हत्तीनीचं दूधसुद्धा प्यायला बरेच लोकं काढतात किंवा आधीच्या काळामध्ये ते वापरलं जायचं तर शरीराला ताकद देणारं शरीराला दृढ करणारं वजन वाढवणारं आणि आपल्या सातही धातूचं सोबतच विर्याचं आणि शुक्राचं पोषण करणारं असं दूध म्हणजे हत्तीनीचं दूध आहे आता याच्यानंतर सगळ्यात शेवटचं ते म्हणजे मेंढीचं दूध आयुर्वेदानुसार मेंढीचं दूध हे वाताला आणि कफाला वाढवणारं आहे आणि चवीला वाईट असं आहे म्हणजे सगळ्यात निषिद्ध दूध हे मेंढीचं दूध म्हणून आयुर्वेद सांगतं परंतु आपण व्यवहारामध्ये औषधी म्हणून किंवा चांगला उपयोग होईल म्हणून अशा पद्धतीने मेंढीच्या दुधाकडे बघतो तर तसं वास्तविक नाही आहे त्याचे औषधी गुणधर्म देखील आहेतच की जसं की वाताला काफाला जरी वाढवणारं असलं तरी इमर्जन्सीसाठी आपण त्याचं शरीराच्या पोषणासाठी वापर करू शकतो पण तितकासा उपयोग शे मेंढीच्या दुधाचा होत नाही तर त्यामुळं जेवढं मेंढीचं दूध आपल्याला टाळता येईल तेवढंच चांगलं राहील बाकीचे जी सात दुधाचे प्रकार सांगितलेले आहेत तर ते सगळे चांगले प्रकार सांगितले जातात आणि आपला हो शेवटचा प्रकार राहिला तो म्हणजे एक खुर प्राण्यांचं असणारं दूध ते म्हणजे घोड्याचं आणि गाढवाचं दूध खरं म्हणजे आपण काय म्हणतो की हा गाढवा आहे हा मंद आहे हे कशामुळे म्हटलं जातं तर गाढवाची जी बुद्धी आहे ती गाढवाला एक काम सांगितलं तो तोच तो तो तेवढंच काम करेल त्याच्यापेक्षा वेगळं काम तो करणार नाही म्हणजे तुम्ही कुंभाराची जर गाडवं बघितली आणि त्यांना जर ज्यावेळेस ते वाळू किंवा माती घेऊन येत असतात तर मालक त्याचा एकदाच त्या वाळूच्या ढिगापर्यंत जातो आणि घरापर्यंत एकदाच येतो त्यानंतर मालक त्या गाडवाच्या बरोबर कधीच जात नाही परंतु ती गाडवं रस्ता न चुकता अगदी व्यवस्थित ठिकाणावरून पोचतात जर आपण गाडवाचं किंवा घोड्याचं दूध पिलो तर हे सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये पित्ताला आणि वाताला वाढवणारं आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते बुद्धीला मंद करणारं असं आहे म्हणजे बुद्धी आपली कमी करणार किंवा बुद्धीचा नाश करणारं स्मृतीचा नाश करणारं असं हे गाढवाचं दूध आहे त्यामुळे गाढवाचं दूध देखील पिऊ नये आणि त्यामुळंच हे लोकांना असं म्हटलं जातं की तू गाढव आहे किंवा तू ढहायस तर त्याचं एक कारण असं आहे की ते गाढवाचं जे दूध आहे ते, ते बुद्धीला मंद करतं किंवा स्मृतीला कमी करतं हे अशा पद्धतीनं आयुर्वेदानुसार हे दुधाचे गुणधर्म सांगितलेत काय प्यावं काय न प्यावं किंवा काय खावं काय न खावं हा ज्या त्या व्यक्तीचा प्रश्न आहे आयुर्वेदाचं फक्त इतकं सांगणं आहे की कुठल्या गोष्टीचे काय गुणधर्म आहेत एवढंच फक्त सांगणं हे आयुर्वेदाचं आहे आणि तुम्हाला नक्कीच जर व्हिडिओ अस आवडला असेल तर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा त्यासोबतच आपलं हे विजयी भव आयुर्वेदचं पिंपल्स फ्री सिरप आहे की ज्या लोकांना पिंपल्स येत आहेत उष्णतेचा प प्रचंड प्रमाणामध्ये त्रास आहे आणि विशेष करून ज्या लोकांना भगंदर किंवा पायलचा मुळव्याचा त्रास आहे तर अशा लोकांसाठी उष्णता कमी करण्यासाठी शरीरातली हीट कमी करण्यासाठी हे पिंपल्स फ्री सिरप तुमच्या घरापर्यंत तुम्ही ऑनलाईन मागवू शकता आमच्या जे, जे स्क्रीनवरती नंबर फिरत आहेत तर त्याच्यावरती तुम्ही कॉल करून हे अगदी शंभर रुपयाचं आहे तुमच्या घरापर्यंत तुम्ही मागवू शकता हे नक्की वापरून बघा धन्यवाद